डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा 11 सप्टेंबरचा भाग जर आपण चुकवला असेल तर काळजी करू नका. आम्ही घेऊन आलो आहोत ह्या भागाचे अपडेट्स. संभाजी महाराजांना दिलेरखानाच्या तावडीतून कसं सोडवावं ह्याचा विचार येसुबाई आणि लाडी करत असतात. लाडी येसुबाईंना दिलेरखान नीच असल्याचं सांगते. येसुबाईंना एक योजना सुचते आणि त्या लाडीच्या कानात सांगतात. येसुबाईंची योजना ऐकून लाडी दचकते. हे धारा त्या पाहतात आणि त्यांना कारण विचारतात. तेव्हा येसुबाई खरं कारण सांगायचं टाळतात, उलट धारा आत्यांचं कौतुक करतात. धारा आत्या आणि येसुबाई भवानी बाळाबद्दल बोलतात. येसुबाई त्यांना काही काम असल्याचं सांगून महाला बाहेर पडतात. इकडे दिलेर खान संभाजी महाराजांच्या छावणीवरील पहारा कडक करतो. रानू अक्कांना युवराजांची काळजी वाटते. युवराजांसोबत दगाफटका होईल ह्या भीतीने त्या युवराजांना दिलेर खानासोबत जपून राहायला सांगतात. मात्र संभाजी महाराज आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर ठाम राहतात. जोपर्यंत दिल्लीवरून आदेश येत नाही तोपर्यंत दिलेर खान काहीच करू शकणार नाही ह्याची हमी ते रानू अक्कांना देतात. इकडे रायगडावर येसुबाई युवराजांना सोडवण्यासाठी निघतात. मात्र त्यांना वाटेत पुतळाबाई भेटतात. तेव्हा येसुबाई त्यांना आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पाचाडला जात असल्याचं खोटं सांगतात. पुतळाबाई त्यांना परवानगी देतात. इकडे शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक युवराजांना सोडवण्यासाठी पुढील योजनेची तयारी करतात. दिल्लीवरून येणाऱ्या आदेशांवर लक्ष ठेवायला महाराज बहिर्जींना सांगतात. येसुबाई जात असताना महाराज त्यांच्या अचानक समोर येतात. तेव्हा येसुबाई त्यांना अचानक बघून भांबावतात. महाराज त्यांना त्यांच्याशी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करायचं असल्याचं सांगतात. पण अचानक बहिर्जी महत्वाचा निरोप घेऊन येतात. तेव्हा येसुबाई ही संधी साधून महाराजांची माफी मागत युवराजांना सोडवण्यासाठी अथणीच्या दिशेने जायला लागतात. युवराज संभाजी आणि येसुबाईंची भेट होईल का? शिवाजी महाराज येसुबाईंबद्दल गैरसमज करून घेतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.